श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगुखाना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2021 मध्ये अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होणार असून या संदर्भात शनिवारी नियोजन बैठक पार पडली. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्य रसिकांना आपला नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावेत, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित झाले आहेत. स्पर्धेचे देखणे आणि नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. यंदा या स्पर्धेचे 7वे वर्ष आहे. या स्पर्धेचा जास्तीत जास्त रसिकांना लाभ व्हावा यासाठी कला क्षेत्रातील मंडळींचा स्पर्धेच्या नियोजनात सहभाग वाढविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्पर्धेच्या नियोजनाबाबत सखोल चर्चा झाली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात महानगरपालिकेचे सभागृहनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला सिने आणि नाट्यकलाकार भरत साळवे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बरहाटे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक संतोष भोईर, नगरसेविका रुचिता लोंढे, गंभीर दांडेकर, अमोल खेर, डॉ राजेश येवले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, सत्यवान नाईक यांच्यासह इतर कलारसिक उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.